नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॅरा केएमबी या उत्पादनाबद्दल माहिती बघत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पॅरा केएमबी म्हणजे थोडक्यात काय की पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्यामध्ये आहे। आता पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियामध्ये जी काही गुणधर्म असतात त्यातील सर्वात महत्त्वाचा गुणधर्म काय आहे की जो जमिनीत स्थिर स्वरूपातील पालाश असतो किंवा पोटॅश असतो जवळपास त्यातील 2% फक्त आपल्याला पिकाला उपलब्ध स्वरूपात असतो। म्हणजे याचा अर्थ काय की जवळपास 98% हा पोटॅशचा साठा जो आहे तो सिलिकॉन सोबत स्थिर झालेला असतो। आता याच्यामुळे काय होतंय की कितीही आपल्याला प्रयत्न केला तरी आपल्याला रासायनिक खतांचा वापर करूनच आपल्याला पोटॅशची गरज पिकाची भागवावी लागत आहे। मग अशा वेळेस जर आपण ज्या त्या स्टेजनुसार जर केएमबीचा वापर केला किंवा पॅरा केएमबीचा वापर केला तर आपल्याला पोटॅश आणि त्याच्यासोबत फ्री स्वरूपात सिलिकॉन मिळण्यासाठीही मदत होऊ शकते। आता या पॅरा केएमबी मध्ये एक खासियत अशी आहे की बाजारात जे काही केएमबीची उत्पादनं मिळतात मग ते भले लिक्विड बेस असो, डेक्स्ट्रोज बेस असो किंवा टॅल्कम पावडर बेस असो, तर पॅराफटच्या या पॅरा केएमबी मध्ये ज्या काही प्रजाती केएमबीच्या असतात जसं बॅसिलस मेगाथेरियम आहे, बॅसिलस म्युसिलॅजिनोसस आहे किंवा अजून इतर बॅसिलस फॅमिलीज आहे, तर त्यापेक्षा केएमबी मध्ये जी फ्रॅटोरिया ऑरंटिया आहे तर ही प्रजाती वापरली आहे। तर फ्रॅटोरिया ऑरंटिया प्रजाती वापरण्याचं कारण असं का ही प्रजाती वेगवेगळ्या पीएचची जी काही कमी जास्तच्या रेंज असतात त्याच्यामध्ये हिला काम करण्याला अडचण येत नाही सॉईलमध्ये। इतर प्रजातींना पीएच जर आपला 7.5-8 पुढे गेला तर केएमबीला काम करण्यासाठी अडचण येते आणि हा जवळपास 9 पीएच पर्यंतही याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। त्यामुळे आपण याचा 500 ग्रॅम प्रति एकर याचा आपण वापर ड्रिपद्वारे करू शकतो। आता हे डेक्स्ट्रोज बेस आहे तसेच याचा काउंट 5 × 10⁹ सीओपी प्रति ग्रॅम असल्यामुळे आपल्याला हा केएमबी कुठल्याही प्रकारचे शेणामध्ये, गुळामध्ये, ताकमध्ये, दहीमध्ये याच्यामध्ये भिजत घालून वापरायची गरज नाही। आपण हा मिक्स करून डायरेक्ट देखील वापरू शकतो। आणि जर खत देत असू आपण पोटॅशयुक्त, तर पोटॅशयुक्त खतामुळे जर आपण बघितलं मग ते कुठल्याही नामांकित कंपनीचं असो, इंडियन असो, एमएनसी कंपनीचं असो, तुम्ही बघू शकता पोटॅशयुक्त खतामध्ये मागे केटो लिहिलेलं असतं। मग ते 0050 असो, 0532 असो किंवा 0620 असो, बरोबर। मग आता हे स्वरूप देण्याचं स्वरूप आहे पिकाला पॉझिटिव्ह आयन्समध्ये, चार्जमध्ये K++ अपटेक करण्याची गरज असते किंवा हा फॉर्म पिकाला अन्नद्रव्य पोटॅश उचलण्यासाठी लागत असतो। मग आता K++ कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला केएमबीचा वापर करणं भाग आहे। मग यासाठी आपण केएमबीचा वापर महिन्यातनं 1-500 ग्रॅम ड्रिपद्वारे आपण आपल्या पिकामध्ये केला पाहिजे। आता जर सुरुवातीपासून आपण जर याचा वापर ठेवला, आता म्हणजे एक समज आहे की पोटॅशची गरज कधी आहे, जेव्हा फळ फुगवणीची स्टेज आहे, शुगरची स्टेज आहे किंवा एंड स्टेज आहे, तेव्हाच मग रासायनिक खतं पण शेवटी शेवटी वापरली जातात, द्राक्षबागा असो कुठलं पीक असो। पण पोटॅशची गरज ही सुरुवातीपासून असते, कारण की जर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हा जर हे जर आपलं पान आहे आणि याच्यामध्ये जे खाली पर्णछिद्र असतात, तर हे पर्णछिद्रच्या साईडला जी गार्ड सेल असते या गार्ड सेलचं ऑपरेटिंगचं काम म्हणजे पाणी एक्सॉर्ब करून ते बंद चालू करण्याचं काम कोण करतंय, पोटॅश करत। मग पोटॅश हा कंटिन्युअसली स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पोटॅश असणं खूप गरजेचं आहे। तसेच जे काही अन्नद्रव्य प्रमुख आहेत त्यातील नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, त्यानंतर अमिनो ऍसिड्स चे काही प्रकार आहेत, हे सगळं पिकामध्ये वाहून नेण्याचं काम कोण करतंय, पोटॅश करतो। पोटॅशची जर कमतरता झाली तर या सगळ्या काही अडचणी आपल्याला येणार आहे। त्यामुळे आपल्याला पोटॅश केएमबीचा वापर रेग्युलर करणं गरजेचं आहे, कारण की कितीही पोटॅश हा जमिनीत असला किंवा आपण दिलं तर तो अवेलेबल होण्यासाठी अडचण येते। तर यात अजून एक महत्वाचा मुद्दा की आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवर की कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी पानं करपलेली दिसत आहे, ही कुठली पिकं असो आपली, तर पानं करपणं म्हणजे काय, तिथल्या पेशी जळणं। म्हणजे थोडक्यात काय की जर समजा असं आपलं पान आहे एखादं आणि ह्या पानाच्या इथे कुठून कुठून करपायला सुरुवात झाली आहे, मग याला आपण कधी करपा म्हणतो किंवा बुरशीमुळे झालेले रोगराई असं म्हणतो, पण बऱ्याचशा वेळेस पोटॅश डेफिशियन्सीमुळे ही अडचण येत असते। तर ही अडचण का बरं येते, तर जे काही अन्नद्रव्य तयार होतं झाडाच्या पानांमध्ये ते वाहून नेण्याचं काम पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये रूट झोन पर्यंत देखील वाहून नेण्याचं काम पोटॅश करत असतं आणि पोटॅशची कमतरता झाली तर तो साठा तिथेच पडून राहतो। मग नवीन फोटोसिंथेसिस तेवढं पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, कारण की एक्झिस्टिंग मटेरियल तिथेच पडून आहे, मग त्यामुळे तिथल्या पेशी जळायला लागतात। मग त्यासाठी आपण केएमबीचा वापर रेग्युलर केला पाहिजे। धन्यवाद।